अकोला तालुक्यातील हडपसा वर्ग येथील अपंग महिलेची 8 एकर जमीन हडपणारा कुसमडी तालुका येवला येथील तलाठी अतुल थुल याच्यावर येवला तालुका पोलिसात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। दिनांक 31 ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री मंडलाधिकारी अशोक गायके यांच्या फिर्यादीनुसार कुसमडी तालुका येवला येथील तलाठी अतुल शंकरराव थुल याच्यावर तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। हडपसा वर्ग गट नंबर 57-3 मधील शेतजमीन परस्पर या तलाठ्यानं त्याच्या पत्नीच्या नावावर करून घेतली होती। याबाबतची मूळ वारसदार मंदा संतोष पवार यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी उपविभाग अधिकारी येवला यांच्याकडे केली होती। त्यानुसार अधिकाऱ्यांनी येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांना अधिक माहिती घेऊन पुढील कारवाईची सूचना दिली होती। याबाबत तहसीलदार हिले यांनी 2 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना मंडळ अधिकारी अशोक गायके यांना केली होती। या अहवालामध्ये तलाठी अतुल थुल हा पूर्णपणे दोषी आढळल्यानं याच्यावर येवला तालुका पोलिसात भारतीय दंड संविधान कलम 420, 465, 467, 468, 471 त्यानुसार कलम 167, 201 तसेच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 8 व 9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास तालुका पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहे। आता गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप फसवणूक करणारा तलाठी अतुल थुल यास अटक झाली नसून लवकरच या तलाठ्यास अटक करण्यात येईल अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे। दरम्यान गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तलाठी अतुल थुल हा फरार झाल्याची देखील माहिती आता समोर आली आहे। हडपसावरगाव येवला येथील शेतगट क्रमांक 57/3 या चे खातेदार राधाकृष्ण भागोजी कदम हे मयत झालेले आहे। ही गोष्ट तत्कालीन तलाठी अतुल शंकर थुल याला माहीत होती। त्याने त्या जमिनीचे कोणीही वारसदार नाहीत आणि त्या जमिनीला स्वतःची पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे ही वारसदार आहे असे दाखवून खोटे दस्तऐवज करून ती जमीन 8 एकर जमीन स्वतःच्या पत्नीच्या नावावर करून घेतली। अशा प्रकारे त्यांनी फसवेगिरी केलेली आहे। सदर प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाणे येथे 420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास API भिसे करीत आहे।